माझं पहिलं म्हणणं असं आहे की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कोणी नेत्याने, मग ते आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, जयंत पाटील असतील, नाही तर पंडित पाटील असतील, ह्यांनी अर्ज दिल्या जर लगेच त्याची चौकशी करत असतील नुसत्या अर्जावर, निवडणुकीच्या मतदार यादीत नावं कशी यावी आणि नावं कशी वगळावी याचा कायदेशीर मार्ग न अवलंबता जर एखादा निवडणूक निर्णय निवडणूक आपला लोकप्रतिनिधी नावं कमी करण्यासाठी अर्ज देत असेल आणि निवडणुकीचा जो हा जो मतदान अधिकारी आहे आमच्या इथला ती नावं कमी करण्याचं घाटत असेल तर हे अतिशय चूक आहे. उद्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मी जर अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने जर त्यांना पत्र दिलं की ही 1000 नावं तुम्ही ह्या मतदार यादीत टाका, तर ते टाकणार आहेत का? नाही ना, टाकताच येणार नाहीत. तर मग एखाद्या आमदाराच्या किंवा ह्याच्या पत्राच्या आधारे हे चौकशी कशी लावतात हे निवडणूक निर्णय अधिकारी? त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळींना जर असं वाटत असेल की अलिबाग विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अद्ययावत व्हावी, ओके, तर त्यांनी फक्त आवास, मापगाव, सातिर्जे, बेलोशी अशा काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पंचायतीपुरतं न करता संपूर्ण 62 च्या 62 पंचायतीत अशी मोहीम राबवावी ना. तर आम्हाला वाटेल की आमचा लोकप्रतिनिधी काहीतरी काम करतोय, योग्य काम करतोय असं.